नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो आपला सराव संच आहे सराव संच सहा पॉईंट एक म्हणजे सांख्यिकी मधला जो सराव संच आहे त्यातलं जे दुसरं आहे गणित ते आणि तिसरं गणित सोडवणार आहोत यापूर्वी आपण जे पहिलं गणित आहे त्या सोडवलं आहे आणि त्याची जी, जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता दुसरं गणित काय ते बघूया एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत जमा होणारा कर कर दिला आहे व वाहन संख्या दिली आहे यांची वारंवारता सारणी दिली आहे त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहित मध्य पद्धतीने मध्य काढा आपल्याला मध्य काढायचा आहे पण हा मध्य कसा तर गृहित मध्य पद्धतीने काढायचा आहे आता गृहित मध्य पद्धतीने मद्य काढायचा असेल तर त्याचं एक सूत्र आहे तर सूत्र जे आहे ते आपण इथे प्रथम लिहूया मग मी इथे प्रथम जे सूत्र आहे ते सूत्र लिहितो मध्य बरोबर आता मध्य मध्य म्हणजे काय असतं तर एक्स बार ह्याला काय बोलतात मध्य आता याचं जे सूत्र आहे एक्स बार बरोबर सूत्र आहे आपलं ए अधिक डी बार हे सूत्र आहे ए अधिक डी बार आता या ठिकाणी ए जो आहे तर ए काय असतं तर ए असतो आपला गृहित मध्य मग या ठिकाणी लिहितो मी गृहित मध्य गृहित मध्य म्हणजे काय तर आपला असतो ए आणि या ठिकाणी डी बार आहे तर डी बार काय असतं तर डी बारचं पण एक सूत्र आहे डी बार बरोबर याचं सूत्र आहे समेशन समेशनचं चिन्ह समेशन एफ आय डी एफ आय डी आय भागिले समेशन एफ आय समेशन म्हणजे काय असं तर समेशन एफ आय डी भागिले समेशन एफ आय हे झालं आपलं डी बार सूत्र मग आता आपण या ठिकाणी जो मद्या आहे ए आणि जो डी बार आहे तो शोधून काढला तर आपल्याला जो मध्य आहे तो मध्य या ठिकाणी सूत्राच्या साह्याने मिळेल मग त्यासाठी प्रथम काय केले आहेत आपण तर या ठिकाणी एक सारणी बनवली आहे बघा तर काय दिलं आहे त्यांनी जमा कर दिला आहे मग जमा कर या ठिकाणी लिहिला तीनशे ते चारशे चारशे ते पाचशे पाचशे ते सहाशे सहाशे ते सातशे सातशे ते आठशे तर त्याच्यानंतर काय आहे वाहन संख्या दिली कि आहे किती आहे पहिली ऐंशी मग इथे ऐंशी नंतर किती आहे एकशे दहा त्याच्यानंतर आहे एकशे वीस त्याच्यानंतर आहे सत्तर आणि त्याच्यानंतर आहे चाळीस ही वाहन संख्या जी आहे ते त्यालाच काय म्हणतात एफ आय म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता त्याच्यानंतर आपल्याला वर्ग मध्य काढायचा आहे तर वर्ग मध्य कशा प्रकारे काढतात ते तुम्हाला माहितच असणार पहिल्या गणितामध्ये आपण बघितलं आहे हा जो वर्ग दिला आहे या ठिकाणी पहिला जो वर्ग आहे तीनशे ते चारशे या दोघांच्या मधली संख्या मग ही संख्या कशी काढायची तर हे जे तीनशे आहेत ते आणि हे चारशे आहे दोघांची बेरीज करायची आणि त्याला दोनने भागायचं मग तीनशे अधिक चारशे किती झाले सातशे सातशेला दोनने भागलं उत्तर किती येणार तीनशे पन्नास नंतर चारशे अधिक पाचशे नऊशे नऊशेला दोनने भागलं उत्तर किती येणार चारशे पन्नास त्यांचं पुढचं पाचशे आणि सहाशे अकराशे अकराशेला दोनने ने भागलं उत्तर किती येणार पाचशे पन्नास म्हणजे थोडक्यात काय आहे तर पहिली संख्या जी आहे पहिल्या संख्येत पन्नास मिळवत जायचे इथे सहाशे आहेत बघा मग सहाशेमध्ये आपण पन्नास मिळवले मग किती होणार सहाशे पन्नास त्यानंतर इथे आहेत सातशे सातशेमध्ये पन्नास मिळवले उत्तर येणार आपलं सातशे पन्नास हे झाले आपले वर्ग मध्य आता गृहित मध्य जो आहे तो गृहित मध्य आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचा आहे मग गृहित मध्य शोधताना काय करायचं हे जे वर्ग मध्य आहेत याच्या मधली संख्या घ्यायची तर ही पहिली संख्या आहे तीनशे पन्नास आणि शेवटचे आहे सातशे पन्नास हे दोन गेले त्यानंतर चारशे पन्नास आणि सहाशे पन्नास गेले तर ही मधली संख्या कोणती उरली आहे ते आपली पाचशे पन्नास ही झाली आपली मधली संख्या आता हाच असतो आपला गृहित मध्य म्हणजे ए या ठिकाणी जो ए आहे त्या ची किंमत आपण लिहूया की पाचशे पन्नास तर याच्यानंतर ह्याच्यानंतर आपल्याला हा जो डी बार आहे हा डी बार आपल्याला शोधून काढायचा आहे त्याचं सूत्र काय आहे समेशन एफ आय डी आय मग आपल्याला प्रथम जो डी आय आहे तो डी आय शोधून काढायचा आहे मी या ठिकाणी लिहिलेलं बघा सूत्र डी आय डी आय बरोबर एक्स आय वजा ए हा झाला आपला एक्स आय तीनशे पन्नास त्याच्यामधनं ए, ए किती आहे पाचशे पन्नास तो वजा करायचा आहे मग तीनशे पन्नास वजा पाचशे पन्नास किती येणार वजा दोनशे त्यानंतर चारशे पन्नास वजा पाचशे पन्नास किती येणार वजा शंभर त्यानंतर पाचशे पन्नास वजा पाचशे पन्नास उत्तर येणार आपलं शून्य त्यानंतर सहाशे पन्नास वजा पाचशे पन्नास उत्तर येणार आपलं शंभर त्याच्यानंतर सातशे पन्नास वजा पाचशे पन्नास उत्तर किती येणार तर दोनशे मग हा झाला आपला डी आय आता डी आय काढून झाल्यावर आपल्याला करायचं आहे एफ आय गुणिले आय हे शोधायचं एफ आय गुणिले डीआय मग आपल्याकडे एफ आय आहे वाहन संख्या आणि हा काय आपला डी आय दोघांचा गुणाकार करायचा आहे मग गुणाकार करूया इथे ऐंशी आणि वजा दोनशे मग हे जे आठ आहेत आठ आणि हे दोन आठ गुण किती येतात तर सोळा आणि एकाला धनचिन्ह आहे एकाला ऋणचिन्ह आहे म्हणून आपण काय देणार ऋणचिन्ह देणार म्हणजे वजा हे झाले सोळा त्याच्या पुढे शून्य किती आहेत इथे एक शून्य आहे आणि इकडे दोन शून्य आहे म्हणजे एकूण तीन शून्य येणार आहे एक दोन तीन त्याच्यानंतर एकशे दहा गुणीले वजा शंभर आहेत मग इथे किती आहे तर हे अकरा आहेत आणि इथे हा एक अकरा एके अकरा चिन्ह काय येणार वजा आणि पुढे शून्य किती येणार इथे एक आहे आणि इथे दोन आहेत म्हणजे तीन शून्य त्याच्या पुढे एकशे वीस गुणिले शून्य शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर किती येणार तर शून्याच येणार गुणाकार येणार शून्य त्यानंतर सत्तर गुणिले शंभर मग इथे सात आहेत इते एक आहे सात एके सात आणि शून्य किती आहेत एक आणि इकडे आहेत दोन म्हणजे एकूण तीन शून्य त्याच्यानंतर चाळीस गुणिले दोनशे इथे चार आहेत चार गुणिले दोन चार जुणे आठ येणार आणि त्यानंतर शून्य इथे एक शून्य आहे आणि इथे दोन शून्य म्हणजे एकूण तीन शून्य आहेत हा झाला आपला एफ आय डी आय तर या ठिकाणी समेशन एफ आय डी आय म्हणजे काय आहे आपल्याला यांची बेरीज करायची मग यांची प्रथम आपण बेरीज करूया तर पहिलं बघा पहिला इथे वजा सोळा हजार आणि इकडे आहेत वजा अकरा हजार मग वजा सोळा हजार आणि वजा अकरा हजार किती येणार वजा सत्तावीस हजार त्याच्यानंतर इथे किती आहेत बघा सात हजार आहेत आणि इथे आठ हजार सात हजार आणि आठ हजार किती येणार पंधरा हजार आता वजा सत्तावीस हजार अधिक पंधरा हजार आपल्याला करायचे आहे मग किती येणार तीन शून्य तसेच आणि सत्तावीस मधनं पंधरा गेले मग सत्तावीस म्हणून पंधरा गेले किती येणार बारा आणि चिन्ह काय येणार वजा म्हणजे याचं उत्तर किती आलं वजा बारा हजार म्हणजेच हा जो आहे समेशन एफ आय डीआय किती आला बरोबर वजा बारा हजार आता आपल्याला समेशन एफ आय जो आहे तो शोधून काढायचा आहे समेशन एफ आय म्हणजे जी वारंवारता आहे त्याची वेरीज किती आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधून काढायची आहे आता या ठिकाणी बघा पहिलं काय आहे ऐंशी ऐंशी मध्ये एकशे दहा मिळवले ऐंशी अधिक एकशे दहा किती येणार एकशे नव्वद एकशे नव्वद अधिक एकशे वीस किती येणार तीनशे दहा मग तीनशे दहा अधिक सत्तर तीनशे दहा अधिक सत्तर झाले तीनशे ऐंशी आणि तीनशे ऐंशी तीन अधिक चाळीस मग तीनशे ऐंशी अधिक चाळीस होता चारशे वीस मग एकूण किती येणार तर चारशे वीस मग आपला समेशन एफ आय बरोबर उत्तर आलं आपलं चारशे वीस आता आपल्याला काय करायचंय फक्त या ठिकाणी सूत्र दिली आहेत आपण अगोदरच त्याच्यामध्ये ह्या ज्या किमती आहेत त्या किमती बरायच्या आहेत मग पहिलं डी बार आपण कळू काय समेशन एफ आय डी आय भागिले समेशन एफ आय समेशन एफ आय डी आय किती आलं आपलं या ठिकाणी बघा बा वजा बारा हजार आहे मग वजा बारा हजार भागीले समेशन एफ आय समेशन एफ आय किती आलं चारशे वीस आता आपल्याला या दोघांचा भागाकार करायचा आहे मी या ठिकाणी एक शून्य जाणार त्यानंतर वरती आहेत आपले वजा एक हजार दोनशे आणि खाली आहेत बेचाळीस म्हणजे दोघांना दोन दो ने भाग जाऊ शकतो आपण दोन ने भाग जाऊया मग इथे येणार बे, चार बे, बे, बे दोन चार आणि बे इके बे आणि वरती येणार बे सग बारा आणि त्याच्यावरती दोन शून्य आणि हे वजा चिन्ह आहे तसंच म्हणजे आपल्याला वजा सहाशे आहेत त्याला एकवीसने भागायचं आहे मग या ठिकाणी आपण भागाकार करूया की इथे लिहूया आपण एकवीसने आपल्याला भागायचं आहे सहाशेला मग भाग देऊया आपण मग काय येणार एकवीस दुने बेचाळीस मग वजाबाकी करायची मग साठातून बेचाळीस गेले उरणार अठरा वरून घेतला शून्य त्यानंतर एकवीस आहेत आणि एकशे ऐंशी आहेत मग एकवीस आठा अडुसष्ट असे येतात मग इथे येणार आठ इथे येणार एकशे अडुसष्ट दोघांची करायची आपल्याला वजाबाकी मग एकशे ऐंशी मधनं एकशे अडुसष्ट जे आहेत ते गेले किती उरतील बारा मग वरून घेणार शून्य शून्य घेतला इथे वरती शून्य नाही आहे मग आपल्याला पॉइंट द्यायला लागणार मग इथे दिला पॉईंट इथे एकवीस आहेत आणि एकशे वीस आहेत मग कितीचा भाग जाईल पाचाचा भाग जाईल एकवीस गुणिले पाच किती एकशे पाच मग एकशे वीस वजा एकशे पाच उत्तर किती येणार पंधरा वरून घेणार आपण शून्य मग एकशे पन्नास आहेत आणि इथे एकवीस आहेत मग किती येण्याचा भाग लागणार साताचा लागेल एकवीस साता एक सत्तेचाळीस आहे मग इथे येणार सात आणि इथे येणार एकशे सत्तेचाळीस दोघांची वजा बाकी किती उरणार इथे तीन उरणार परत वरून घेतला शून्य एकवीस आहे तीस आहे मग कितीचा भाग लागेल एकाचा लागेल एकवीस एके एकवीस मग तिसामधनं एकवीस गेले उत्तर आलं नऊ म्हणजे याचं उत्तर आलं आपलं अठ्ठावीस पॉईंट पाचशे एकाहत्तर आपण काय करायचं याच्यातलं पॉईंटच्या नंतर ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यात आपण घ्यायच्या आहेत मग इथे लिहिणार आपण याचं उत्तर किती तो वजा अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न हा जो एक आहे तो एक आपल्याला घ्यायचा नाही जर या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा मोठी संख्या असती तर याच्या अगोदरची जी संख्या आहे म्हणजे इथे सात त्याच्यामध्ये आपण एक मिळवतो मग ते आठ झाले असे समजा इथे असतं की अठ्ठावीस पॉईंट पाचशे पंच्याहत्तर असते तर मग आपल्याला अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावन्न लिहायला लागले असते म्हणजे नंतरची संख्या जर पाच किंवा पाच पेक्षा मोठी असेल तर अगोदरच्या संख्येमध्ये आपण एक मिळवतो मग आता हा जो डी बार आहे हा डी बार आपला काढून झालेला आहे आता आपण जे जे सूत्र आहे त्याच्यामध्ये ज्या किमती आहेत त्या किमती भरूया आता या ठिकाणी ए ए ची जी किंमत आहे ए ची किंमत आपण इथे वरती लिहिली आहे बघा गृहित मध्य ए बरोबर किती आहे पाचशे पन्नास मग इथे येणार पाचशे पन्नास अधिक डी बार डी बार ची किंमत या ठिकाणी आली आहे किती आहे वजा अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न मग आता आपण हा जो कंस आहे तो कंस सोडवूया कंस का दिला कारण आपल्याला या ठिकाणी वजा अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न लिहायचे होते आणि बाहेर अधिकचं चिन्ह होतं म्हणून आपण कौंतीला तर बाहेर अधिकचं चिन्ह आहे आतमध्ये वजाचं चिन्ह आहे मग काय येणार अधिक वजा वजा म्हणजेच पाचशे पन्नास वजा अठ्ठावीस पॉईंट सत्तावन आता यांची वजाबाकी करायची आपण मग वजाबाकी करूया पाचशे पन्नास आहेत याच्यातून वजा करायची आहेत करा किती अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न तर पाचशे पन्नासला पॉईंट नाही मग आपण इकडे पॉईंट देऊया आणि त्यापुढे काय लिहायचं तर शून्य लिहायचे असतात थाईंची वजा बाकी तिथे वरती शून्य आहे शून्यातून सात जात नाहीत मग अगोदरच्या ह्याच्यातून आपल्याला एक घ्यायचा आहे मैकडे होणार तिथे दहा इथे पण शून्य आहेत मग त्याच्या अगोदरच्या ह्याच्यातून एक घ्यायचा आहे इथे पण दहा होणार इथे पण शून्य आहे अगोदरच्या ह्याच्यातून एक घ्यायचा आहे इथे होणार आपले चार मग या ठिकाणी आपण दहा घेतले म्हणजे इथे एक गेला म्हणजे नऊ राहणार मग दहातून सात गेले मग दहातून सात गेले उत्तर आलं तीन त्याच्यानंतर नवातून पाच गेले उत्तर आलं चार काही जे दहा आहेत दहा मधला एक जो आहे तो आपण त्या साईडला नेला आहे मग इथे पण नऊ राहणार नवातून आठ गेले उत्तर एक त्यानंतर इकडे चार आहेत चारातून दोन गेले उत्तर दोन आणि हे पाच तसे म्हणजे किती येणार पाचशे एकवीस पॉईंट त्रेचाळीस उत्तर आपण या ठिकाणी लिहूया बरोबर पाचशे एकवीस पॉईंट त्रेचाळीस हे काय झालं तर आपलं जो मद्य आहे त्या मद्याचं उत्तर आलं म्हणजे गृहित मध्य पद्धतीने आपण मध्य काढला आहे तो आला आहे आपला पाचशे एकवीस पॉइंट त्रेचाळीस आता जे तिसरं गणित आहे ते तिसरं गणित आपण सोडवूया एक दिवशी दूध विक्री केंद्रातून पन्नास ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे त्या वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा म्हणजे आपल्याला मध्य काढायचा आहे कसा सरळ पद्धतीने काढायचा आहे आपल्याला मध्य मग इथे दूध वितरण किती केलंय ते दिलं आहे लिटरमध्ये आणि ग्राहकांची जी संख्या आहे ती ग्राहकांची संख्या या ठिकाणी दिली आहे आता जो मध्य आहे आपल्याला मध्य काढायचा आहे सरळ पद्धतीने जर आपल्याला मध्य काढायचा आहे तर त्याचं सूत्र काय आहे ते आपण या ठिकाणी सर्वप्रथम लिहूया मग इथे मध्य मध्य म्हणजेच काय तर एक्स बार याचं सूत्र काय आहे सरळ पद्धतीमध्ये जे सूत्र आहे ते एकदम सोपं आहे काय समेशन एफ आय एक्स आय भागिले समेशन एफ आय या ठिकाणी जे सूत्र लिहिलं आहे ज्यामध्ये समेशन एफ आय एक्स आय तुम्ही जर समेशन एक्स आय एफ आय लिहिलं तरी सुद्धा चालेल दोघांचं उत्तर हे सारखंच असणार आहे मग आता आपण या ठिकाणी प्रथम एक टेबल बनवलं या टेबलमध्ये प्रथम काय लिहिलं आहे बघा दूध वितरण त्यांनी जे दिलं आहे ते लिहिलं आहे दूध वितरण पहिलं किती आहे एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा त्यानंतर ग्राहक संख्या दिली आहे ग्राहक संख्या म्हणजे काय तर का वारंवारता या ठिकाणी दुसऱ्या याच्यात आपण वारंवारता लिहिली आहे म्हणजेच एफ आय सतरा तेरा दहा सात तीन आता एवढं आपण लिहिलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा वर्ग दिले आहेत एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा नेहमी वर्ग दिलेले असतात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काढायचा असतो तो म्हणजे वर्ग मध्य मग आपण या ठिकाणी वर्ग मध्य काढूया हा जो वर्ग मध्य आहे या वर्ग मद्यालाच मद्य काय बोलतात तर एक्स आय बोलतात मग जो एक्स आय आहे तो आपल्याला काढायचा आहे तो कशा प्रकारे काढतात ते बघितलंच आहे आपण जो वर्ग आहे त्याची मधली संख्या पाहिजे मग आता इथे एक आहे आणि दोन आहे दोघांची बेरीज केली किती येणार तीन तीनला जर आपण दोनने भागलं तर किती येणार एक पॉईंट पाच त्यानंतर दोन आणि तीन दोघांची बेरीज केली पाच आली त्याला दोनने भागलं उत्तर किती येणार दोन पॉईंट पाच म्हणजेच काय पहिली संख्या आहे पहिल्या संख्येमध्ये पॉईंट पाच आपल्याला मिळवायचे आता इथे पहिली संख्या काय आहे तीन आहे त्याच्यामध्ये पॉईंट पाच मिळवले मग किती येणार तीन पॉईंट पाच इकडे चार आहे मग इथे येणार चार पॉईंट पाच त्यानंतर इथे पाच आहेत मग इथे येणार पाच पॉईंट पाच हे काय झालं तर आपलं वर्ग मध्य आता आपल्याला काय करायचं आहे एफ आय एक्स आय काढायचा आहे कारण सूत्रामध्ये तुम्ही बघितलं तर काय दिलंय समेशन एफ आय एक्स आय म्हणजेच आपल्याला एफ आय गुणिले एक्स आय हा जो आहे तो आपल्याला काढायचा आहे मग आता आपण तो काढूया पहिला काय बघा इथे आहेत सतरा आणि इथे आहेत एक पॉईंट पाच दोघांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार मग सतरा गुणिले एक पॉइंट पाच जे आहेत ते आपण करूया या ठिकाणी मग उत्तर किती येणार बघूया मग पाच सात पस्तीस आजचे आले तीन पाच, एके पाच शार शार एक पाच सहा सात आठ येणार इथे नंतर इथे येणार शून्य नंतर एकाने गुणायचं एक गुणिले सात सात आणि एक 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 यांची बेरीज करायची मग किती येणार याची येणार पाच आणि आठ आणि सात पंधरा पंधराचे पाच आजचा आला एक एक, एक।, एक आणि एक।, एक, एक, एक दोन किती आली दोनशे पंचावन्न आणि या ठिकाणी येणार एक संख्या सोडून पॉईंट म्हणजे किती उल उत्तर पंचवीस पॉईंट पाच मग याला आपलं पंचवीस पॉइंट पाच नंतर तेरा आणि दोन पॉईंट पाच यांचा गुणाकार करूया मग इथे येणार तेरा गुणिले दोन पॉइंट पाच तसंच पाच त्री पंधरा पंधराचे पाच आचा आला एक पाच एके पाच आणि एक सहा ते येणार शून्य बे त्रिक सहा त्यानंतर बे एके बे त्यानंतर याची बेरीज किती येणार पाच आणि शून्य पाच सहा सहा बारा बाराशे दोन चाला एक एक आणि दोन तीन तीनशे पंचवीस आली या ठिकाणी इथे आपल्याला एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे है। मग किती येणार बत्तीस पॉईंट पाच त्यानंतर तिसरं किती आहे दहा आणि तीन पॉईंट पाच यांचा गुणाकार करायचा आहे हा एकदम सोपा आहे इथे दहा आहेत आणि तीन पॉईंट पाच आहेत मग काय करायचं तर हा जो पॉईंट आहे तीन पॉईंट पाच मधला तो पुढे न्यायचा पाचच्या पुढे गेला मग इथे येणार पस्तीस याचं उत्तर आलं पस्तीस त्यानंतर सात आणि चार पॉईंट पाच यांचा गुणाकार करायचा आहे मग इथे लिहूया आपण चार पॉईंट पाच गुणिले सात मग सात पदा पस्तीस पस्तीस ते पाच हचे आले तीन सातशे अठ्ठावीस आणि तीन एकोणतीस एक तीस एकतीस आणि ते आपल्याला एक पॉइंट द्यायला लागणार मिळणार एकतीस पॉइंट पाच एकतीस पॉइंट पाच त्यानंतर तीन आणि पाच पॉइंट पाच याचा गुणाकार करायचा आहे मग पाच पॉईंट पाच गुणिले तीन मग तिन्हापाची पंधरा पंधराशे पाच आत्ता एक तीना एक तिन्हापाची पंधरा आणि एक सोळा एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे सोळा पॉईंट पाच आता काय करायचं आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊया आता या ठिकाणी पस्तीस आहेत मग पस्तीस म्हणजे काय येणार पस्तीस पॉईंट इथे शून्य येणार मग आता बेरीज करूया इथे बघा इथे किती आहेत पाच पाच आणि हे पाच दहा आणि हे पाच पंधरा आणि हे पाच वीस मग वीसचं येणार शून्य आले दोन माहिती आहेत पाच पाच याखाली दोन सात सात आणि इथे पाच बारा आणि एक तेरा तेरा आणि सहा किती होणार एकोणीस आणि हे हातचे आलेले दोन एकवीस एकवीसचा एक हच्च्या विच। एक आले दोन मग मैते आहेत दोन आणि हात आलेले दोन चार झाले चार आणि तीन सात सात आणि तीन दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि एक चौदा आणि आपल्याला एक संख्या सोडून इथे पॉइंट द्यायचं म्हणजे किती आले एकशे एकेचाळीस आता यानंतर आपल्याला ही जी वारंवारता दिली आहे म्हणजे एफ आय या एफ आय ची पण आपल्याला बेरीज करायची आहे आपण काय करूया या ठिकाणी जो एफ आय आहे त्या एफ आय ची बेरीज करूया इथे आहे सतरा सतरा आणि तेरा सतरा आणि तेरा किती होणार तीस तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस आणि तीन होणार पन्नास यांची बेरीज झाली आपली पन्नास मग आपण हे जे सूत्र दिलंय या सूत्रामध्ये ज्या किमती आहेत त्या किमती आपण या ठिकाणी ठेवूया पहिलं काय आहे समेशन एफ आय एक्स आय किती आलं आपलं एकशे एकेचाळीस मग इथे येणार एकशे एकेचाळीस भागिले समेशन एफ आय समेशन एफ आय किती आहे पन्नास मग इथे येणार पन्नास म्हणजे एकशे एक्केचाळीस भागिले पन्नास जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत मग आपण या ठिकाणी करूया पन्नास पन्नासने आपल्याला एकशे एक्केचाळीसला भागायचं आहे मग इथे येणार पन्नास धुणे शंभर वजाबाकी करूया किती उरणार ते एक उरणार आणि ते चार म्हणजे एक्केचाळीस वरून घेतला शून्य वरती काहीच नव्हतं म्हणून आपण या ठिकाणी काय करणार पॉईंट देणार ते चारशे दहा आहेत तिथे पन्नास आहेत मग मा आपल्याला माहित आहे आठा पंचा चाळीस आहे म्हणून आपण आठाचा भाग लावणार मग आठा पंचाळीस आणि शून्य म्हणजे चारशे पन्नास गुणिले आठ आले आपले चारशे त्यांची वजा बाकी चारशे दहा वजा चारशे किती येणार दहा परत काय करणार वरून शून्य घेणार त्यानंतर तर पन्नास आहेत शंभर आहेत आपल्याला माहीत आहे पन्नास दुने शंभर म्हणजे दोनचा भाग लागणार दोन गुणिले पन्नास आले शंभर वजाबाकी केली बाकी आली शून्य म्हणजे जे उत्तर आहे आपलं ते उत्तर किती आलं तर दोन पॉईंट ब्याऐंशी हा झाला आपला मध्य मध्य म्हणजेच एक्स बार